नमस्कार, वेलकम टू शुभांगी स्किल। आज की रेसिपी है ढाबा स्टाइल अंडा मसाला घर घरी अगदी झटपट 5 मिनटात कसा करायचा, मसाला कसा बनवायचा हे मी आधीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलंच आहे। आणि तोच मसाला यूज करून इथे मी अंडा मसाला बनवलेला आहे। तर घरच्या घरी हॉटेलसारख्या भाज्या करण्यासाठी व्हेज नॉनव्हेज कुठल्याही प्रकारचा मसाला कसा बनवायचा याची व्हिडिओ चॅनलवर आहे। मी लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर आता बघूया अंडा मसाला कसा करायचा। त्यासाठी मी 1 छोटा चम्मच तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये, त्याचबरोबर तेल टाकल्यावर 1 क्यूब बटर टाकलेलं आहे। बटर नेहमी तेलामध्ये टाकायचं म्हणजे ते जळत नाही। गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर आहे। आता यामध्ये 1/2 छोटा चम्मच जिरं टाकायचं आहे आणि 1/2 चम्मच गोडा मसाला इथे मी यूज केलेला आहे। गोडा मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल मिर्च पावडर आणि थोडासा गरम मसाला किंवा आलं लसूण पेस्ट इथे यूज करू शकता। आणि 5 अंडी मी उकडून घेतलेली आहे आणि अर्धं त्यांना कट करून घेतलेलं आहे। आता ही अंडी या तेलामध्ये टाकून आपल्याला 1/2 मिनिट एका साईडला आणि 1/2 मिनिट एका साईडला अशा प्रकारे परतून घ्यायची आहेत। बघू शकता मस्तपैकी मसाला अंड्याला लागलेला आहे आणि यामुळे अंड्याची चव अजून वाढते। तर 1 मिनिटच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। थोडंसं मीठ टाकलेलं आहे, व्यवस्थित सगळ्या अंड्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं। आणि आता हे अंडे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता याच पॅनमध्ये आपल्याला परत 1 टेबलस्पून एवढं तेल टाकायचं आहे आणि बटर टाकायचं आहे। अंडा मसाला म्हटलं म्हणजे बटर असलंच पाहिजे। त्याचबरोबर मी इथे 1 कांदा टाकलेला आहे। कांदा चांगला लाल झाला की आपण जो तयार केलेला मसाला आहे 2 चम्मच तो मसाला टाकायचा आणि तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। हा मसाला ऑलरेडी आपण चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजूनच घेतलेला आहे, परतून घेतलेला आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही, फक्त 1/2 मिनिट। कारण फ्रीजमध्ये मसाला ठेवलेला असतो तर तो थंड असतो, त्यामुळे 1/2 मिनिट वेळ द्यायचा आहे। त्यानंतर अंडी त्यामध्ये टाकायची आहेत आणि 1 मिनिट आपल्याला ही अंडी या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहेत। इथे मी थोडीशी कसुरी मेथी यूज करत आहे। मस्तपैकी कसुरी मेथी हातावर चोळून या अंड्यांवर टाकायची, म्हणजे तिचा देखील स्वाद खूप छान लागतो। तर अंडी एका बाजूने 1 मिनिट व्यवस्थित मसाल्यामध्ये झाली आहेत। आता त्यांना पलटून घ्यायचं आहे। थोडासा लिंबाचा रस, आता झाकण ठेवून मंद आचेवर फक्त 1 मिनिट वाफ द्यायची आहे। तर 1 मिनिट झालेलं आहे आणि मस्तपैकी अंडा मसाला इथे आपला तयार झालेला आहे। मस्तपैकी त्याला कलर आलेला आहे आणि जो मसाला आपण तयार केलेला आहे त्या मसाल्यामुळे अगदी 5 मिनिटात आपला इथे अंडा मसाला तयार झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्ही ब्रेड, पाव, तंदुरी रोटी किंवा साधी रोटी कशासोबत पण एन्जॉय करू शकता। तर अगदी 5 मिनिटात तयार झालेला आहे आपला अंडा मसाला। तर मसाला आणि अंडा मसाला दोन्ही रेसिपीज बघा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल जी आहे तिला देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि हे बिलकुल फ्री आहे। तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।